वारणा धरण क्षेत्र आणि पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या संततधार पावसाने कोची परिसरातून वाहत आलेल्या वारणा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक असल्याने वारण्याचे पाणी प्रथमच पात्राबाहेर पडलंय. त्यामुळे कोची दुधगाव दरम्यानचा बंधारा पाण्याखाली गेला असून या मार्गावरील वाहतूक मात्र नवीन पुलावरून सुरू आहे. या बंधाऱ्यावर पहिल्यांदाच पाणी आले असून नदीकाठच्या मळी भागात पाणी शिरलंय. तसेच खोची परिसरात भेंडोळे येथील ओढ्याच्या पाण्याची फूक निर्माण झाली आहे. त्यामुळे या ठिकाणची ऊस शेती पाण्याखाली येऊ लागली. या ठिकाणी असणारे गवत कापण्यासाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे. दरम्यान हातकणंगले पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी खोची ग्रामपंचायत कार्यालयात आढावा बैठक घेऊन यामध्ये पूर परिस्थिती, नियोजन, वृक्ष लागवड याविषयी मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी पूरस्थितीत पूरबाधित कुटुंबांचे करावे लागणारे स्थलांतर, त्यांच्यासाठी निवारा शेड आदींची माहिती घेतली. यावेळी विस्तार अधिकारी एन आर रामण्णा, ग्रामविकास अधिकारी आर एस मगदुम, सरपंच अभिजित चव्हाण, उपसरपंच रोहिणी पाटील, सदस्य राजकुमार पाटील, स्नेहा पाटील, तसेच राजेंद्र जाधव, दादासो पाटील, सचिन पाटील, महावीर मगदुम, नितीन जाधव, ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते. तारा न्यूजसाठी जलकरंजीवन विनोद शिंगे. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी तारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.